शुभवर्तमान बाप्तिस्मा करणारा योहान त्या ठिकाणात सांगत होता. लुकृत शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आपण पाहूयात आणि त्याचं 13वं वचन. लुकृत शुभवर्तमान ह्याचा 11वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन आपण जर पाहिलं तर लूक 11:13, तुम्ही वाईट असतानाही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या द्याव्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यास तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. या ठिकाणात प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलत आहे, आपल्याला देवाकडे काय मागायचं आहे याबद्दल तो सांगत आहे की जे मागतात त्यांना तो विशेष करून पवित्र आत्मा देत असतो. मागा म्हणजे मिळेल, याच्यामध्ये नक्की काय मागायचं ही जी लिस्ट आहे पवित्र शास्त्रामध्ये नमूद केलेली, त्याच्यापैकी एक आहे की देवाकडं स्वर्गीय पित्याकडे आपल्याला पवित्र आत्मा मागायचा आहे आणि तो आपल्याला नक्की तो देणार आहे, विशेष करून देईल असं म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे जो पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा आहे तो आपल्याला सामर्थ्य देत असतो. प्रेषित 1:8 म्हटलेलं प्रभू येशू ख्रिस्ताने, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हा सामर्थ्य प्राप्त होईल. आणि त्यानंतर मग त्याने म्हटलं की तुम्ही यरुशलेम, यहुदा, शमरोन आणि सृष्टीच्या अंतापर्यंत माझ्या नावाचे साक्षीदार होतात. जे शिष्य झाले आहे, शरीराशी जोडले गेले आहे, पाण्याचा बाप्तिस्माद्वारे अंगीकार केलेला आहे, त्यांना नंतर सामर्थ्य प्राप्त होत आहे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याद्वारे की ते स्वतः स्वतः जाऊन अनेक शिष्य तयार करतील. त्याकरता पवित्र आत्म्याचा जो बाप्तिस्मा आहे, जो सामर्थ्य देणारा बाप्तिस्मा आहे, तो तिसरा बाप्तिस्मा आहे आपल्यासाठी. चौथा जो बाप्तिस्मा आहे, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय, ह्या ठिकाणात बाप्तिस्मा करणारा योहान बोलत आहे. मी मगाशी चुकून बोलले होते, क्षमा करा मला त्याबद्दल. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 3रा अध्याय आणि त्याचा 11 आणि 12 जर वचन आपण वाचलं तर त्या ठिकाणात म्हटलेलं आहे, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणत आहे, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल तो बोलत आहे, तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. सर्वात प्रथम पवित्र आत्म्याने करणार आहे आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर अग्नीने बाप्तिस्मा देणार आहे. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल योहान सांगत आहे, अग्नीचा जो बाप्तिस्मा आहे तो चौथ्या प्रकारचा बाप्तिस्मा आहे जो पवित्र शास्त्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे, सांगण्यात आलेला आहे. अग्नीचा जो बाप्तिस्मा आहे तो आपलं शुद्धीकरण करण्यासाठी आपण अधिक नीतिमत्वाकडे प्रवास करावा, अधिक पावित्र्याने जीवन जगावं, प्रभूच्या अधिक जवळ जावं, स्वर्ग राज्यासाठी स्वतःची अधिक तयारी करावी, अधिक शुद्धीकरण करावं स्वतःचं, ह्यासाठी आपल्याला त्या अग्नीचा बाप्तिस्मा देण्यात आलेला आहे. जेणेकरून तो अग्नी जो आहे तो जे नको असलेल्या गोष्टी आहे, जी अशुद्धता आहे, जो अमंगळपणा आहे, ज्या गोष्टी आपल्याला स्वर्गात जाण्यासाठी अडखळण ठरू शकतात, आपल्या जीवनामधल्या गोष्टी आहे, आपले स्वभाव आहे, आपल्या जीव शरीर आत्म्यामधल्या ज्या गोष्टी आहे, त्या अग्नीच्या द्वारे, त्या भस्म करणाऱ्या अग्नीच्या द्वारे परीक्षण होऊन त्याच्यामध्ये टिकाव न लागणाऱ्या गोष्टी जळून जातात आणि ज्या असतात, ज्या शिल्लक राहतात, त्या शुद्ध झालेल्या गोष्टी असतात. जसं की सोनं जे आहे भट्टीमध्ये टाकलं आणि त्यानंतर त्या सोन्याचं शुद्धीकरण होतं, जे अशुद्धता आहे ती जळून नष्ट होत असते आणि ते सोनं जे आहे हे अधिक शुद्ध होत असतं. तसंच आपल्या जीवनाबद्दल सुद्धा आहे, जो अग्नीचा बाप्तिस्मा आहे तो अशुद्धता, अमंगळता या सर्व गोष्टी नष्ट करतो आणि आपल्याला अधिक 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 शुद्ध करत असतो. ही प्रस्तावना झाली 4 बाप्तिस्म्यांबद्दलची. आज आपण जो सर्वात प्रथम जो बाप्तिस्मा आहे की जो एकाच आत्म्याच्या द्वारे त्याच्या शरीराशी जोडले जाण्यासंबंधी देण्यात आलेला जो बाप्तिस्मा आहे त्याच्याबद्दल आपण आता पाहूयात आणि त्याच्यावरती मनन करूयात. हा जो बाप्तिस्मा आहे एक शरीर होण्याचा अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्याबद्दल अनेक लोक अज्ञानी असतात, परंतु एक विश्वासणारा व्यक्ती, एक ख्रिस्ताचा खरा शिष्य असणारा व्यक्ती
त्याला ह्या बाप्तिस्म्याबद्दल सर्वात प्रथम संपूर्ण ज्ञान माहिती असणं, पवित्र शास्त्रामधून माहिती असणं हे फार गरजेचं आहे. पहिले करीन 12 सुद्धा सांगितलेलं आहे. इफिस करासपत्र 4 जो आहे त्यामध्ये सुद्धा सांगितलं, आपण वाचूयात. इफिस करासपत्र याचा 4 आणि त्याचं 4-5 वाचेल मी. तुम्हास झालेल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एकच आहे, तसे शरीरही एकच व आत्मा एकच आहे. प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. एकच जो बाप्तिस्मा आहे त्याच्या संदर्भात या ठिकाणात सांगितलं आहे. हा जो एकच बाप्तिस्मा आहे तो काय? तो एकच बाप्तिस्मा असा जरी ट्रान्सलेटेड शब्द असला तरी त्याचं खरं मीनिंग होतं एक होण्याचा बाप्तिस्मा, एक करण्याचा बाप्तिस्मा. कोणाशी? ख्रिस्ताशी आणि त्याच्या शरीराशी. Rom 8:9 सुद्धा आपण वाचूयात. रोम करासपत्र याचा 8 आणि त्याचं 9 सुद्धा वाचूयात आपण. परंतु तुम्हामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुम्हामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे तर आत्मा नीतिमत्त्वामुळे जीवन आहे. ज्या कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती त्या आत्म्याच्या द्वारे, एकच आत्मा आणि एकच बाप्तिस्मा जो म्हटलेला आहे त्याच्याद्वारे ख्रिस्ताचं जे शरीर आहे, जे एकच असं शरीर आहे त्याच्याशी जोडला गेलेला आहे. आज मी हा जो बाप्तिस्मा आहे त्याच्याबद्दल बोलत आहे. ख्रिस्ताचं शरीर म्हणजे काय? ख्रिस्ताची जी मंडळी आहे त्याला ख्रिस्ताचं शरीर म्हटलेलं आहे. आणखी पुढे पुष्कळ वचनं वाचणारच आहोत आपण नक्कीच. त्याचं जे शरीर आहे त्याची जी वधू आहे, जी स्वतःची तयारी करत आहे, जिच्यासाठी तो येणार आहे, जी जागतिक मंडळी आहे ते ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि म्हणून सर्व जे विश्वासणारे व्यक्ती आहे, जे कोणी शिष्य होऊ पाहतात, अशा प्रत्येक व्यक्तीचा सर्वात प्रथम हा बाप्तिस्मा होतो. तारण झाल्यावरती हा बाप्तिस्मा होतो की तो ख्रिस्ताच्या शरीराशी, मंडळीशी जोडला गेला पाहिजे. हे देवाचं वचन आपल्याला सांगतं. पवित्र शास्त्राची ती पॅटर्न आणि पद्धत आहे. एकटं धावण्यामध्ये धोके आहेत. प्रभू येशू ख्रिस्त वैयक्तिकरित्या एक एक मनुष्य असा, ठीक आहे, मनुष्यांना घेणारच आहे, पण तो ज्या वधूसाठी येत आहे ती वधू म्हणजे त्याचं जागतिक शरीर आहे, जागतिक ख्रिस्ती मंडळी आहे. आपण सर्व त्या शरीराचे भाग आहोत. सायन्सच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर जे शरीर आहे मनुष्याचं, त्या शरीराला अनेक अवयव आहेत, अनेक गोष्टी आहेत, त्या एकत्र येण्याच्या द्वारे शरीर बनलेलं असतं. मी काय ॲनॅटॉमी आणि फिजिओलॉजी नाही सांगणार मनुष्याच्या शरीराची, पण तरीसुद्धा रक्त आहे, रक्ताचे घटक आहेत, निरनिराळे वेन्स आहेत, नर्व्स आहेत, वाहिन्या आहेत, हाडं आहेत शरीरामध्ये असलेले, त्वचा आहे, मांस आहे, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत, वेगवेगळे अवयव आहेत. थोडक्यात सांगितलं, आणखी पुष्कळ गोष्टी आहे. मनुष्याचं शरीर आपल्याला वाटतं एवढं सोपी गोष्ट नाही आहे. प्रभू परमेश्वरांनी जेव्हा त्याच्या प्रतिमेचं मनुष्याला बनवलं आहे खूप कॉम्प्लिकेशन्स आहे त्याच्यात.
एका मनुष्याला सर्व काही समजण्याच्या पलीकडचं आहे. म्हणून तर डॉक्टर्स जे असतात, स्पेशालिस्ट असतात, ते एका विशिष्ट विषयामध्ये तज्ज्ञ होतात. कोणीतरी मेंदूचा अभ्यास करतं, कोणी हृदयाचा अभ्यास करतं, कोणी हाडांचा अभ्यास करतं, कोणी त्वचेचा करतं आणि अशा प्रकाराने, कोणी डोळ्यांचा करतं, कानाचा करतं, व्हॉटएव्हर. आणि ते त्या शरीराच्या अवयवाबद्दल अधिक आणि अधिक ज्ञान मिळवण्याचा, त्याची रचना समजण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मनुष्यांवरती ते उपचार करू शकतील. जी जागतिक मंडळी आहे प्रभूची, ज्याचे आपण सर्वजण भाग आहोत, आपण प्रत्येक जण त्या शरीरामध्ये काहीतरी एक छोटा असा भाग आहोत त्याचा. एखादी पेशी असेल छोटी शरीरामधली, ना, सेल्स जे असतात बॉडीमध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स असतात, ते डोळ्यांना प्रत्यक्ष दिसत नाही, पण ते सेल्स सगळे एकत्र येऊन एखादा अवयव बनत असतो. म्हणून अवयवसुद्धा, कुठलाच एक अवयव हा एकटा नाही आहे, अनेक पेशी, अनेक गोष्टी एकत्र येऊन तो एक अवयव बनतो, आणि असे अनेक अवयव एकत्र येऊन शरीर बनलेलं असतं. तसंच आहे संपूर्ण जगभरामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे सर्व आपण बहीण भाऊ जे आहोत, करोडो लोक आहेत, आपण सर्वजण एकत्र येऊन ते ख्रिस्ताचं शरीर बनत असतं. आज मी आपलं शरीर जिवंत देवाचं मंदिर, पवित्र आत्म्याचं मंदिर आहे याच्याबद्दल बोलत नाही आहे. आय एम टॉकिंग अबाउट द कॉर्पोरेट बॉडी ऑफ क्राइस्ट, जे एकत्रितरित्या येण्याच्या द्वारे जे ख्रिस्ताचं शरीर आहे, मंडळी ज्याला आपण म्हणतो, त्याच्याबद्दल बोलत आहे. त्याचा भाग, ज्याचं तारण झालं आहे, त्याला सर्वात प्रथम हा बाप्तिस्मा होणं गरजेचं आहे की तो मंडळीचा, त्या शरीराचा, त्या अवयवाचा भाग असणं गरजेचं आहे. प्रत्येकाला देण्यात आलेलं पाचारण आहे, त्यांचं कॉलिंग आहे, त्याच्यानुसार ठरतं हा अवयव काय आहे. हा डोळ्याचं काम करेल का, हा कानाचं काम करेल का, हा त्वचेचं काम करेल का, आणि मग त्याच्यासारखे अनेक कॉम्पोनंट्स, अनेक गोष्टी एकत्र येऊन तो अवयव कार्यरत होत असतो. तसं आपल्या सर्वांना त्या एकच पवित्र आत्म्याच्या द्वारे चालवलं जाऊन एकत्र येऊन एकत्रितरित्या ख्रिस्ताचं शरीर म्हणून स्वतःला सिद्ध करायचं आहे, सादर करायचं आहे, त्या शरीराशी जोडलं गेलंच पाहिजे. जर माझा हात म्हणाला की मला शरीरासोबत आवडत नाही, मला शरीराची ही गोष्ट पटत नाही, डोळ्याचं पाहणं मला बिलकुल पटत नाही, त्या कानाचं तर ऐकणं मला अजिबात आवडत नाही, मी हात आहे, मी सर्वात श्रेष्ठ आहे, मला काही शरीराबरोबर राहायचं नाही, मी माझा वेगळा राहतो, आणि मग जर तो शरीरापासून वेगळा गेला हात, तर त्याच्यामध्ये जीवनच राहणार नाही, तो अवयव मृत होईल. जो अवयव शरीरापासून वेगळा करून बाजूला ठेवण्यात येतो, तो अवयव मृत होतो. त्या अवयवाच्या ठाई जीव किंवा जीवन राहत नाही, तो निष्कामी होत असतो, तो कार्य करण्यास अपात्र ठरत असतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अधिक काळासाठी जर तो अवयव तसाच दूर राहिला तर तो कायमसाठी मृत होतो, तो परत कधीच त्या शरीरासाठी उपयोगाचा होत नाही. समजा एखादा अपघात, काही गोष्टींमध्ये एखादा व्यक्ती आहे, त्याचा हात जर तुटला तर काही एक टाईम पिरियड असतो, त्याच्यामध्ये जर तो पुन्हा जोडण्यात आला तर थोडंसं डॅमेज होतं, पण तो थोडा तरी कार्यरत होत असतो. परंतु जास्त काळासाठी जर तो हात त्या शरीरापासून तसाच वेगळा राहिला, तर दुर्दैवाने तो मनुष्य जिवंत राहील कदाचित, त्याला आर्टिफिशियल हात पण बसवता येईल कदाचित, पण तो जो वेगळा झालेला हात आहे, जो मृत पावलेला आहे, तो निष्कामी ठरत असतो, त्याचा कोणालाच काहीच फायदा राहत नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना जर आपल्या ठाई ते जीवन पाहिजे आहे, त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करण्यासाठी स्वतःला सिद्ध करायचं आहे, स्वतःला तयारी करायची आहे, तर त्या ख्रिस्ताच्या जागतिक मंडळी जी आहे, जे त्याचं शरीर आहे, आपलं लोकल जे चर्च आहे, एक स्थानिक मंडळी आहे, ह्याच्याशी जोडलं गेलंच पाहिजे.
आजकाल अजून एक ट्रेंड असते ना, तुम्ही कोणत्या चर्चला जाता? लोक चर्चचं नाव सांगायच्याऐवजी पास्टर्सचं नाव सांगतात. आम्ही ह्या पास्टरच्या चर्चला जातो, आम्ही त्या पास्टरच्या चर्चला जातो. आपण सर्वजण प्रभूच्या मंडळीचे भाग आहोत. चर्चला नाव प्रभूने दिलेलं आहे. मेंढरं जी आहेत प्रभूची आहेत. ख्रिस्तानी प्रभू येशू ख्रिस्तानी पेत्राला विचारलं, तीन वेळेस विचारलं, माझ्यावर प्रीती करतोस काय? हो म्हणाला तो. माझी मेंढरे चार. माझी मेंढरे म्हटलं प्रभू येशू ख्रिस्ताने. मेंढरं जे आहे, मंडळी जी आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची आहे. देवाचे सेवक जे आहेत ते त्याने नेमणूक केलेले अधिकारी आहेत. परंतु आपण सर्वजण मिळून एक त्याचा मोठा कळप आहे. जर एक मेंढरू भरकटत असेल, ज्याला कळपाबरोबर राहणं आवडत नाही, जे मनमानी करत फिरत आहे, ते नक्की आणि नक्की संकटामध्ये सापडतं. त्याच्यासाठी तो धोका असतो. कालच पास्टरांनी एक व्हिडिओ टाकलं होतं ना आपल्या चर्चच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. ते एकटंच मेंढरू भटकतं आणि काय होतं, तो मेंढपाळ जातो, त्याला त्या खड्ड्यामध्ये खाचेमध्ये ते अडकलेलं असतं, तो त्याला सोडवतो. ते सोडवल्यावरती पण मेंढरू तसंच थांबत नाही, आता तरी जावं त्या मेंढपाळाबरोबर. त्याने सोडवल्यावरती परत खुश होतं, परत उड्या मारत जात राहतं मनमानी करत, पुन्हा जाऊन पुढच्या खड्ड्यामध्ये पडतं. जर आपण त्या कळपाबरोबर जोडले गेलो नाही, तर पावला गणिक आपल्यासाठी असेच खाच खळगे आहेत, असेच खड्डे आहेत. कदाचित फिजिकली किंवा नैसर्गिक नेत्रांनी तुम्हाला समोरासमोर त्याचे दुष्परिणाम दिसत नसतील, परंतु आत्मिकरित्या जर अवलोकन केलं तर तुम्हाला नक्कीच एकटे धावण्याचे दुष्परिणाम दिसतील, नक्कीच. कारण जी देवाच्या वचनामधली आज्ञा आहे, सर्वात प्रथम मंडळीशी जोडलं गेलं पाहिजे. जर मी त्याची आज्ञा मोडत आहे तर मी त्याची सेवा करू शकत नाही. प्रियांना, देवाची सेवा करण्यासाठी त्याच्या नियमांनुसार चालून त्याच्या आज्ञेच्या चौकटीमध्ये राहणं आपल्याला गरजेचं आहे. जर मी देवाच्या आज्ञा न पाळता, त्याच्या नियमांची चौकट जर न पाळता माझ्या मनाने करत आहे गोष्टी, तर मी प्रभूची सेवा करत नाही. मी स्वतःला प्रसिद्ध किंवा सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे, मी मनमानी करत आहे, मी माझ्या मनाची सेवा करत आहे. प्रभूची सेवा नेहमी त्याच्या वचनानुसार त्याच्या आज्ञापालनाच्या द्वारेच होत असते. माझ्या इच्छेनुसार, माझ्या मनमानीनुसार प्रभूची सेवा मी करू शकत नाही. जी जागतिक मंडळी जी आहे, ख्रिस्ताचं जे शरीर आहे, त्याच्याकरता पवित्र शास्त्रामध्ये अनेक नावं देण्यात आलेले आहेत. जे प्रत्येक, मी सर्व नावं घेणार नाही, त्याच्यातले आज जेवढे जमतील तेवढंच आपण पाहणार आहोत. अनेक उपमा देण्यात आलेले आहेत, अनेक रूपकं वापरण्यात आलेली आहे. आणि तो प्रत्येक जो शब्द, जे प्रत्येक देण्यात आलेलं नाव आहे, त्या प्रत्येक नावाच्या द्वारे ते जे ख्रिस्ताचं शरीर आहे, ही जी जागतिक मंडळी आहे, जे तुमचं लोकल चर्च आहे, असे अनेक लोकल चर्चचे स्थानिक मंडळ्या एकत्र येऊन जे ख्रिस्ताचं शरीर बनत आहे, त्या सर्वांसाठी काहीतरी त्या प्रत्येक नावाबरोबर एक कॅरेक्टरिस्टिक किंवा एक स्वभाव वैशिष्ट्य, एक गुणधर्म हे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. की ते नाव का दिलेलं आहे, त्याच्याद्वारे प्रभूची माझ्यापासून काय अपेक्षा आहे, आमच्यापासून, आपल्या सर्वांपासून काय अपेक्षा आहे, हे मंडळीने समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार स्वतःला सिद्ध करत राहणं हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वात प्रथम म्हणजे जी मंडळी आहे त्याचा उल्लेख चर्च ऑफ गॉड, देवाची मंडळी म्हणून पवित्र शास्त्रात करण्यात आलेला आहे. मी त्याचा रेफरन्स सांगत नाही, कारण अनेक अनेक रेफरन्स आहेत त्याचे. आणि मी आत्ता सांगितल्याप्रमाणे मंडळी जी आहे, मेंढरा आहे, प्रभूची आहे. पेत्राला पण त्याने काय म्हटलं, की मी ह्या खडकावर मंडळी रचेल. मी म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. अधो लोकांच्या द्वाराचं हिच्यापुढे काही चालणार नाही. चर्च जे आहे, मंडळी जी आहे, प्रभूची आहे, जागतिक मंडळी. आपण सर्व स्थानिक मंडळ्या एकत्र येऊन ख्रिस्ताचं शरीर, त्याचे अवयव बनलेलो आहोत. दुसरा जे देवाच्या मंडळी संदर्भामध्ये सांगण्यात आलेलं आहे,
रेफरन्स वाचूयात आपण त्याचा. करिंथकरास पहिले पत्र याचा तिसरा अध्याय आणि त्याचं 9वं वचन आपण ह्यावेळेस वाचूयात. एक करीन 3:9 खूप सुंदर त्या ठिकाणात. कारण आम्ही म्हणजे मंडळी आपण सर्व, मी एकटा म्हणत नाहीये, तो एकटा धावत नाही ना, तो आम्ही म्हणतो म्हणजे सर्वांबद्दल, आपल्याबद्दल, मंडळीबद्दल, अनेकांबद्दल बोलत आहे तो. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो. पहिली गोष्ट सांगितलं, देवाचे सहकारी आहो. तुम्ही देवाचे शेत, दुसरं म्हटलेलं आहे देवाचे शेत, आणि तिसरं म्हटलेलं आहे देवाची इमारत असे आहा. आपण हे तिन्ही पॉइंट्स पाहणार आहो. मंडळीसाठी काय काय म्हटलेलं आहे, सर्वात प्रथम त्याने म्हटलेलं आहे आपण सर्व जे आहोत ते देवाचे सहकारी आहोत, गॉड्स फेलो वर्कर्स. देवाचे जर सहकारी आहो, देव आपल्याला त्याचे सहकारी म्हणत आहे, तर त्याच्याबरोबर काहीतरी एक त्याची पण आपल्यापासून अपेक्षा आहे. एखादा कारखाना, एखादं शेत असू द्या, आणि त्या ठिकाणामध्ये मजदूर जे आहेत त्यांना कामासाठी जर ठेवलेलं आहे, त्यांच्यावरती एक सुपरवायझर नेमलेला आहे, तो सुपरवायझर येऊन रोज सर्व गोष्टींची पाहणी करत आहे, ते मजदूर आहेत, त्यांना कामाच्या वेळा नेमून दिलेल्या आहेत, नेमून दिलेलं काम आहे आणि ते त्यांचं करत आहेत. अशी कंपनी जी आहे तिचा कारभार खूप चांगला व्यवस्थित चाललेला असतो, सुस्थितीमध्ये असतो. पण आणखी एक कंपनी आहे जिथं मजदूर पण आहेत, सुपरवायझर्स पण आहेत, पण दररोज त्या कंपनीचा मालक प्रत्यक्ष त्या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. सुपरवायझर त्याचं काम कसं करत आहे, मजदूर त्याचं काम कसं करत आहे, बाकी सर्व गोष्टी कशा चालल्या आहे, हे जर तो स्वतः मालक दररोज पाहत आहे, तर अगोदर सांगितलेल्या कंपनीपेक्षा नक्कीच दुसरी जी कंपनी आहे त्याची कामगिरी अधिक उत्कृष्ट असणार आहे, नक्की. कारण जो ओनर आहे, जो मालक आहे, तो स्वतः तिथं उपस्थित आहे. इथं तेच म्हटलेलं आहे की आपण देवाचे सहकारी आहोत म्हटलेलं आहे. देवाच्या वतीने काम करणारे नाही, देव सुद्धा त्याचं काम करत आहे. जो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याचा जो कार्यभाग आहे, तो देव सुद्धा करत आहे. त्याच्या सोबत सोबतच आपण सर्व सुद्धा काम करत आहोत. फक्त आपण काम केल्यामुळं देवाच्या राज्याचा विस्तार होतो असं अजिबात नाही. सर्वात प्रथम देव काम करत आहे, त्याच्या वतीने त्याची जी कार्यभाग आहे तो ते पूर्णत्वास नेत आहे. म्हणून तर आपण आपलं काम करण्यासाठी, आपल्याला सोपवून देण्यात आलेली कामगिरी करण्यासाठी स्वतःला सिद्ध करत असतो, आपण ते पार पाडू शकतो. म्हणून त्याने म्हटलेलं आहे देवाचे सहकारी आहे. ज्या ठिकाणामध्ये देव किंवा जो मालक आहे शेताचा, ज्याने कामगिरी सोपवून दिलेली आहे, तो स्वतः जर उपस्थित आहे, तर जे सहकारी आहेत, जे कामगार आहे, आपण सर्व आहो, ख्रिस्ताचं शरीर आहे, तर आपल्याला सर्वात प्रथम, सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी येत असते, एक जबाबदारी असते आपल्यावरती, की जबाबदारपणे काम करावं. आपण ख्रिस्ताच्या शरीरामध्ये त्या शरीराशी जोडलं जाऊन बेजबाबदारपणाची वर्तणूक नसावी. जबाबदाऱ्या स्वीकारण्याची तयारी पाहिजे, जबाबदाऱ्या पार पाडण्याची तयारी पाहिजे, त्या पूर्णत्वास नेण्यासाठी कष्ट धडपड करण्याची गरज आहे. जबाबदारीपासून जर दूर पडत असू आपण, जबाबदाऱ्यांपासून टाळाटाळ करत असू, किंवा एक बेजबाबदार असं व्यक्तिमत्व जर असेल आपलं, काय तो मालक आपल्याशी खुश होईल काय आपल्याविषयी? कधीच नाही. म्हणून आपण एक रिस्पॉन्सिबल, एक जबाबदार असं कामगार असावं. आणि दुसरं म्हणजे देवाच्या बरोबर काम करतो म्हणजे ती काम करण्याची आपल्याला सुसंधी मिळालेली आहे. वी आर प्रिव्हिलेज टू वर्क विथ लॉर्ड.
देवा बरोबर त्याचे सहकारी म्हणून काम करतो। म्हणून तुम्हाला मला मंडळीमध्ये जी आपली नेमणूक झालेली आहे, मंडळीमध्ये आपण रोपलं गेलेलो आहे, आपल्या जीवनावरती जे पाचारण आलेलं आहे, देवाच्या वतीने कार्यभाग करण्याची आपल्याला जी संधी उपलब्ध झालेली आहे, आपल्याला शिष्य तयार करण्याची जी कामगिरी सोपवण्यात आलेली आहे, देवाच्या वचनाचा सत्याचा पश्चातापाचा संदेश सर्वांपर्यंत घेऊन जायचा आहे, त्याचं नाव फक्त उंचवायचं आहे। मी घटला जाऊ दे आणि प्रभू तू उंचावला जाऊ दे, हे जे काम करण्यासाठी माझ्या स्वतःच्या कॅपॅबिलिटी ॲबिलिटीज जे आहे, माझ्या स्वतःचं स्वकर्तृत्व आहे, मी जे काही गोष्टी करायला सिद्ध आहे त्याच्यामुळे नाही, तर देवापासून आपल्याला प्राप्त झालेली ही सुसंधी आहे। आपली नेमणूक कुठल्या मनुष्याच्या द्वारे झाली नाही प्रियांनो, तर आपली नेमणूक देवापासून झालेली आहे प्रत्यक्ष। तो प्रत्येक जो कामगार आहे, जो त्याचा सहकारी आहे, त्याची नेमणूक त्याची निवड देवाने स्वतः केलेली आहे। जर मनुष्यांपासून आपली निवड झालेली नाही तर मनुष्यांना खुश करण्याच्या गोष्टी करू नये। जर आपली निवड देवापासून झाली आहे तर देवाच्या पसंतीस पडलेला कामकरी म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपण स्वतःची तयारी करणं ही आपली जबाबदारी आहे। ती सुसंधी जी मिळालेली आहे त्याचा आपण पुरेपूर फायदा करून घ्यावा, उपयोगात आणावा जबाबदारीने। दुसरं त्यांनी म्हटलेलं आहे, तुम्ही देवाचे शेत आहात। तिसरा पॉइंट मंडळीसाठी बोललेला आहे, गॉड्स फील्ड। शेत म्हणजे काय? शेत जे असतं त्या ठिकाणामध्ये कसली तरी धान्य असू द्या, फळं जे पण असेल, भाजीपाला जे पण आहे, त्याची पेरणी करण्यात येते, त्याला खत पाणी सूर्यप्रकाश हवा सर्व काही योग्य प्रमाणात पुरवण्यात येतं आणि मग त्याची वाढ होती त्या पिकाची, आणि ते जे पीक असतं ते फळ देतं, प्रोडक्टिव्ह असतं, ते प्रजनन करतं, ते काहीतरी गोष्टी उत्पन्न करतं। आपल्याला मंडळीमध्ये देवाच्या घरामध्ये जे रोपण्यात आलेलं आहे, सर्वात पहिला जो बाप्तिस्मा झालेला आहे आपला, तो आपल्याला देवाचं शेत म्हणून सुद्धा झालेला आहे। आपल्या जीवनाच्या द्वारे आपण त्याला काय सादर करत आहोत, आपल्या जीवनामध्ये ख्रिस्त त्याचं वचन त्याचा स्वभाव हा वाढीस लागणं गरजेचं आहे, आणि आत्म्याचं फळ जे आहे आणि ते आपल्या जीवनाच्या द्वारे प्रगट होणं गरजेचं आहे। पेरणाऱ्याचा दाखला सर्वांनाच माहिती आहे, जे शेवटच्या प्रकारचं बीज होतं जे चांगल्या जमिनीमध्ये पडलं, त्या चांगल्या जमिनीत पडलेल्या बीजाने 30 पट 60 पट 100 पट असं पीक दिलेलं आहे। आमच्या जीवनामध्ये सुद्धा इतके वर्षानुवर्ष आमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करत आहे, काउन्सिलिंग करत आहे, उत्तेजन देत आहे, आम्ही स्तुती आराधनेत सहभागी होत आहे, शेकडो हजारो उपदेश ऐकलेले आहेत, दररोजच्या दिवशी ऐकत आहोत, देवाच्या वचनावर मनन करत आहोत, या सर्व गोष्टी मिळून जर त्या शेताला त्या मिळत आहेत खऱ्या अर्थाने आणि तरी सुद्धा फळ येत नाही, याचा अर्थ जमिनीमध्ये फॉल्ट आहे। ते बी जे आहे ते चांगल्या जमिनीत पडतच नाहीये, रस्त्याच्या कडेला खडकाळीवर काट्याकुट्यांमध्ये काटेकुसळ्यांमध्ये पडत आहे। ते मला आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे, माझ्या जीवनाची माझ्या अंतकरणाची जमीन कशी आहे, कारण प्रत्येक चांगली जमीन जी असते ती पीक देण्यास योग्य अशी असते। माझ्या जीवनात एवढ्या वर्ष जी प्रभूची ओळख आहे त्याच्याद्वारे मी काय पीक दिलेलं आहे, ज्यावेळेस तो येईल प्रभू त्यावेळेस मी त्याला रिकाम्या हाताने समोर जाऊ नये, तर हर्षभरीत होऊन पेंढ्या घेऊन त्याच्या समोर आपल्याला स्वतःला सादर करायचं आहे। त्या पेंढ्या आहेत त्या आपल्या जीवनाच्या शेतामधूनच निघत उपलब्ध होणार आहेत, उपजणार आहेत। मंडळी शेत आहे त्याचं, मंडळीने फळ देणं गरजेचं आहे प्रियांनो। मंडळी म्हणजे तुम्ही मी आपण सर्व लोक आहोत। मंडळी म्हणजे काय? विश्वासणाऱ्यांचा समुदाय, एकत्र एक चित्ताने एकत्र येणारे विश्वासणारे म्हणजे मंडळी आहे।
आपल्या सर्वांची वैयक्तिकरित्या ही नैतिक जबाबदारी आहे की देवाचं शेत या नात्याने मला माझ्या जीवनाच्या द्वारे फळ आणि हंगाम द्यायचा आहे. तिसरं म्हटलेलं आहे देवाची इमारत असे आहात. खूप सुंदर या ठिकाणात सांगितलं देवाची इमारत. इफिसकरास पत्र याचा दुसरा अध्याय वाचूयात आपण. इफिसकरास पत्र दुसरा अध्याय 19 ते 22 जर वचन आपण वाचली खूप छान लिहिलेलं आहे त्या ठिकाणामध्ये. तर ह्यावरून तुम्ही आतापासून परके व उपरी नाही पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक व देवाच्या घरचे आहात. प्रेषित व संदेशते ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. ते बांधकाम होत आहे ना, देवाची इमारत आहे. त्या इमारतीचं बांधकाम बघा कसं आहे. पाया काय म्हटलेला आहे, प्रेषित आणि संदेश ते ह्या पायावर रचलेला आहे. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्या बांधकामाची जी मुख्य कोनशिला असते, सर्वात महत्वाचा जो कॉर्नरस्टोन आहे, जो महत्वाचा दगड आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचली जात असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. किती सुंदर सांगितलेलं आहे. दगडा मातीच्या मंदिराबद्दल नाही म्हटलेलं इथं. मनुष्यांनी एकत्र येऊन मंडळी या नात्याने जी इमारत बांधण्यात येत आहे, देवाची इमारत जी आहे, आपलं एकत्रित येणं म्हणजेच देवाची इमारत आहे. आपण समजत आहे. मग ते शेतात असू द्या की कुठल्या तरी खूप चांगल्या बांधलेल्या एखाद्या ठिकाणामध्ये असू द्यात, रस्त्याच्या कडेला असू द्यात किंवा एखाद्या छोट्या घरामध्ये असू द्यात, ज्या ठिकाणी आपण एकत्र जमतो ते ठिकाण, ती आपल्या लोकल चर्च, जे देवाचं जागतिक मंडळी, आपण सर्वजण एक इमारत आहोत. इमारत जोडून रचली जात असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही पवित्र आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. खूप सुंदर लिहिलंय. तो म्हणतो देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. एकटे एकटे राहून देवाचं सानिध्य किंवा देवाची वस्ती होणार नाही. एकत्र ज्यावेळेस रचले जाऊ आपण, ती इमारत म्हणून आपण ज्यावेळेस जोडले जाऊ, त्यावेळेस त्या ठाई त्याच्यामध्ये मग देवाची वस्ती होणार आहे. आपण एकत्रितरित्या जोडलं जाणं खूप गरजेचं आहे. प्रथम आपल्या मंडळीमध्ये एकमेकांशी जोडलं जाणं गरजेचं आहे आणि मग त्याचबरोबर आपल्यासारखा सारखाच विश्वास असणारे जे समविश्वासी जे आहेत, पिता पुत्र पवित्र आत्म्यावरती विश्वास ठेवणारे, प्रभूच्या आगमनाची वाट पाहणारे असे आमचे जे विश्वासणारे बहीण भाऊ आहे, त्यांच्याशी सुद्धा जोडलं जाणं गरजेचं आहे. एक भिंत आपण पाहतो, त्या भिंतीकडं जी पूर्ण झालेली भिंत आहे, इमारत आहे, त्याच्याकडे पाहून आपल्याला कधी अंदाज येत नाही की ही भिंत बांधायला किती विटा लागल्या असतील, किती दगड लागले असतील. ते इतके एकरूप झालेले असतात की आपल्याला अखंड भिंत किंवा अखंड इमारत दिसत असते. परंतु त्या प्रत्येक भिंतीमध्ये, त्या इमारतीमध्ये प्रत्येक वीट आहे किंवा प्रत्येक दगड आहे याचा फार महत्त्व आहे. कारण तो त्याच्या जागी असणं हे गरजेचं आहे. तो त्याच्या आजूबाजूच्या विटांशी आणि दगडांशी योग्यरित्या जोडलं जाणं गरजेचं आहे आणि त्याच्याद्वारे ती जी इमारत आहे ती भक्कम होत असते, ती योग्य अशी रचली जात असते. समजा एखादी भिंत आहे, मध्येच कुठला तरी एक दगड बाहेर आला, मध्येच एक वीट बाहेर आली आहे, वाकडी तिकडी भिंत आहे, अशा प्रकारचं जर काम कोणी केलं, पहिली गोष्ट तर असा कामगाराला कोणी कामच देणार नाही. पण एखाद्याने केलं तर आपण त्याच्याशी भांडणं करून त्याच्याकडून पैसे पुन्हा घेऊ की तुला काम करता येत नाही, अशा प्रकाराने काम नसतं. ते योग्य झालं पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या आपल्या ठिकाणी योग्य अशी बसवली जाणं हे एक कुशल कारागीर जो बांधणारा आहे त्याचं काम असतं. प्रभू ते काम करत आहे. लोकल पास्टर्स जे आपले असतात ते सुद्धा ते काम करत असतात. परंतु आपलं सुद्धा महत्त्वाचं आहे. काही लोकांना मला वीट इकडं नको आहे, मला उजवीकडच्या साईडला नको, मला डावीकडच्या साईडची वीट व्हायचं आहे, मला एकदम खालची वीट नाही व्हायचं आहे, मला एकदम वरती टॉपचं वीट व्हायची आहे, मला भिंतीचा भाग नाही व्हायचं आहे, मला वरचं छपराचा भाग व्हायचा आहे. जर आपण कुठलं पण बांधकाम होऊ द्या, त्याच्यामध्ये हे जे रॉ मटेरियल असतं ना बांधकामाचं, जे साहित्य आहे बांधकामाचं, ते बांधणाऱ्याला सांगत नाही मला कुठं ठेव, मला कसं कर.
बांधणारा त्याच्या इच्छेनुसार प्रत्येकासाठी जागा नेमून करत असतो. तसं नम्रतेने आपल्याला ख्रिस्ताच्या हातामध्ये पडणं गरजेचं आहे. आपल्यासाठी त्याने नेमून दिलेली जागाच योग्य असते प्रियांनो. आपण जागा स्वतःसाठी तयार करू शकत नाही, ठरवू शकत नाही. असं जर करण्याचा प्रयत्न केला तर आपण स्वतःच बाद होऊ. मला ह्या भिंतीबरोबर सोबत राहायचं नाही, ह्या भिंतीचं मला पटतच नाही, मी ह्याच्यात ती वीट नाही व्हायचं आहे मला, मी जाते आता ह्याच्यामधून बाहेर. एकदा बांधकाम कंप्लीट झालं आणि मग एखाद्या वीटेच्या मनात असं येतं का मला इथे राहायचं नाही, मला इथून बाहेर निघून दुसरीकडे जायचं, त्या समोरच्या भिंतीचा पार्ट व्हायचं आहे. नाही, आहे त्या ठिकाणामध्ये कायम स्थापित झालेल्या असतात त्या गोष्टी. प्रभूने नेमलेल्या ठिकाणामध्ये स्थिर राहणं गरजेचं आहे प्रियांनो. तुम्हाला नेमून दिलेली कामगिरी जी आहे, तुमचं स्थान पाचारण ओळखणं गरजेचं आहे आणि त्याच्या शरीराचा अवयव होणं गरजेचं आहे. विटांचा ढीग पडला असेल परंतु एक भिंतीमध्ये इमारत बांधण्यासाठी समजा एखादी वीट किंवा दगड वापरण्यात आलेला आहे, त्याचं महत्त्व जास्त आहे त्याच्यापेक्षा अशीच निष्कामी पडलेली एखादी वीट असेल जिथे इमारतीचा भाग नाही, कधी कधी एक्स्ट्रा राहतं ना सामान आणि मग ते वर्षानुवर्ष असंच इथं तिथं पडलेलं असतं, कचरा असतं, ते फेकून देतात कोणीतरी उचलून नंतर सरते शेवटी कचरा कुंडीमध्ये. जर त्या इमारतीचा भाग व्हायचं नाही, एकटं वेगळं राहायचं आहे तर आपण निष्कामी ठरणार आहे. जरी माझ्या ठाई पाचारण आहे, जरी माझी नेमणूक करण्यात आली आहे, जरी कॉलिंग आहे, पण मी जर दुसऱ्यांबरोबर जोडलं जात नाही, मला माझं एकट्याने जायचं आहे तर दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा विटेचा अंत कचरा कुंडीत कचऱ्यामध्ये असाच होत असतो, ती त्या इमारतीचा भाग होऊ शकत नाही. आणि ह्या वचनात आपण इफिसकराच्या वाचलं की इमारत जेव्हा जोडून तयार होते त्यावेळेस त्याच्या ठाई प्रभू वस्ती करत असतो. एकट्या धावणाऱ्या विटेंच्या मागं दगडांच्या मागं प्रभूचं सानिध्य नाही, त्याची वस्ती एकत्र आलेल्या एकत्र बांधकाम केलेल्या इमारतीमध्ये आहे प्रियांनो. खूप महत्त्वाचं आहे भाग घेणं. एखादं कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम जे आहे, योजना आहे, इमारत जी आहे, त्या इमारत बांधण्याच्या अगोदर योजना केलेली असती, तशा मंडळीच्या योजना असतात. प्रत्येक मंडळीची आपली योजना असती, आपण त्या योजनेमध्ये स्वतःला फिट करायचं असतं. एक व्यवस्था असती, एक कन्स्ट्रक्शन असतं, एक स्ट्रक्चर असतं ठरवलेलं बांधकामाचं. तसंच मंडळीचं असतं की मंडळी कशा पद्धतीने वाढली पाहिजे, काय झालं पाहिजे, मला त्याचा भाग होणं गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. जरी मी आज डिटेल नाही सांगत पण तुम्ही विचार करा मी ज्या गोष्टींवरती बोलत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एखादी इमारत, एखादं बांधकाम जे असतं त्याचा एक उद्देश असतो. तसा प्रत्येक मंडळीचा एक उद्देश असतो. त्या प्रत्येक मंडळीला प्रभूने दिलेली कामगिरी एक स्वर्गीय उद्देश आहे. माझं काम आहे माझ्या मंडळीला प्रभूच्याद्वारे जो उद्देश प्राप्त झालेला आहे तो उद्देश पूर्ण करण्यासाठी स्वतःला जोडून घेऊन सादर करणं खूप महत्त्वाचं आहे. तीन पॉइंट्स पाहिले ना आपण, त्याच्यानंतर पुढचा पॉइंट पाहूयात. चार झाले आपले, चर्च ऑफ गॉड बिल्डिंग, गॉड्स फेलो वर्कर, गॉड्स फील्ड झालं नाही का. पुढचं पाहूयात आपण, पाचवं मंडळीला काय म्हटलेलं आहे. प्रगटीकरणाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन. नंतर शेवटल्या 7 पिढ्यांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्या बरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी म्हणजे कोकऱ्याची स्त्री मी तुला दाखवतो. ब्राईड ऑफ क्राइस्ट, ब्राईड ऑफ द लॅम्ब ऑफ गॉड, जो देवाचा कोकरा आहे त्याची स्त्री किंवा त्याची नवरी जे आहे या ठिकाणात म्हटलेलं आहे. मंडळीबद्दल सांगितलेलं आहे. ख्रिस्ताची, देवाच्या कोकऱ्याची जी नवरी आहे ती वधू जी आहे, जी ब्राईड आहे ती मंडळी आहे. दुसरे करिंत, अजून एक रेफरन्स वाचूयात. दुसरे करिंत याचा 11वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. हं
कारण तुम्हाविषयी माझी आस्था ईश्वर प्रेरित आस्था आहे. संत पाऊल सांगत आहे की तुमच्याविषयी जी आस्था आहे ती ईश्वर प्रेरित आहे. मी एका पतीबरोबर तुमचे वागदान केले आहे. तो त्या मंडळीला सांगत आहे, करिंथीतल्या मंडळीला, की एक पती म्हणजे जो प्रभू येशू ख्रिस्त आहे, मी तिच्याबरोबर तुमचं वागदान म्हणजे तुमची एंगेजमेंट करण्याचं काम केलं, तुमची भेट घडवून आणलेली आहे. तुम्ही ख्रिस्ताशी आता जोडले गेलेले आहात, करारामध्ये बांधले गेलेले आहात, वागदत्त झालेले आहात त्याच्याशी, आणि त्याची वधू म्हणून स्वतःला इथून पुढं सादर करण्यासाठी तयारी करायची आहे. कशी ती वधू? अशा हेतूने की तुम्हाला शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे. जो ख्रिस्त आहे त्याची नवरी जी आहे स्वतःला शुद्ध आणि कुमारी म्हटलेला आहे. व्हर्जिन ब्राइड, डाग विरहित, सुरकुती विरहित, अनेक वचन आहेत रेफरन्स. अशी आपल्याला ती वधू शुद्धाचरणी, पवित्र, तिच्या पतीची, होणाऱ्या पतीची वाट पाहणारी म्हणून स्वतःला सादर करायचं आहे. जी एक पत्नी आहे, होणारी नवरी आहे, एक वागदत्त, एक एंगेज्ड गर्ल आहे, जिचं एंगेजमेंट, साखरपुडा आपण मराठीत म्हणतो ना, वागदान झालेलं आहे जिचं, आणि आता काही दिवसांनी येणाऱ्या विवाह होणार आहे, अशी जी होणारी नवरी आहे तिच्या मनामध्ये काय गोष्टी असतात? सर्वात महत्त्वाचं आणि पहिली गोष्ट म्हणजे प्रीती, प्रेम, लव. लव फॉर क्राइस्ट, लव फॉर गॉड, लव फॉर गॉड्स पीपल. दोन महत्त्वाच्या आज्ञा सांगितलेल्या आहेत. जशी आपल्यावर, सॉरी, तू आपला देव परमेश्वर याच्यावरती संपूर्ण मनाने, जीवाने, शक्तीने, बुद्धीने प्रीती कर. आपलं जे आहे सर्वस्व त्याने परमेश्वरावरती प्रीती सर्वात प्रथम करायची आहे. आपल्याला 10 आज्ञांमधल्या पहिल्या ज्या 5 आज्ञा आहे, कोरी मूर्ती करू नको, नमन करू नको, देवाचं नाव व्यर्थ घेऊ नकोस, शाबात दिवसाची आठवण ठेवून पवित्रपणे पाळ, एकच परमेश्वर आहे. ह्या ज्या देवाबद्दलच्या गोष्टी आहे त्या देवाची प्रीती जी आहे ती प्रगट करतात. जी वधू आहे, जी स्वतःची तयारी करत आहे, तिने सर्वात प्रथम आपलं ख्रिस्तावरील, देवावरील जी प्रीती आहे ती चेक करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर दुसरी आज्ञा आहे, जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती कर. त्याचा अर्थ काय होतो? सर्वात प्रथम ख्रिस्तावरती केली, मग आपल्यावर म्हणजे स्वतःवरती प्रीती करायची आहे, आणि मग जशी स्वतःवर प्रीती करतो तशी इतरांवरती देखील करायची आहे. मनुष्य स्वतःवरती निस्वार्थ प्रेम करत असतो, आणि म्हणून आपण स्वतःवर ज्या पद्धतीने प्रीती करतो तसं इतरांवरती देखील, ख्रिस्ताचं जे शरीर आहे, अवयव आहे, त्यांच्यावरती देखील प्रीती करणं गरजेचं आहे. 10 कुमारिकांचा जो दृष्टांत पवित्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेला आहे, त्या ठिकाणी सुद्धा प्रभूने 5 मूर्ख 5 शहाण्या कुमारिका, एक गट जो आहे तो दाखवलेला आहे. त्यांनी एक शहाणी कुमारी आणि एक मूर्ख कुमारी सांगितलं नाही. एकेकटे काम नाही देवाच्या राज्यात, गट, लोकसमूह, समविचारी होत्या. 5 मूर्ख होत्या, त्या सर्व मूर्खत्वाचे विचार एक सारखे होते. ज्या 5 शहाण्या होत्या त्यांचे शहाणपणाचे, देवाबद्दलचे विचार एकसारखे होते. तसं आहे, आपल्याला शहाण्या कुमारींचा जो गट आहे त्याच्यामध्ये स्वतःला सामावून घ्यायचं आहे. प्रीती करायची आहे एकमेकांवरती, अवयवांवरती. जर माझ्या पायामध्ये काटा टोचला तर डोळ्यात पाणी येतं, वेदना मस्तकापर्यंत पोहोचतात, आणि हात जे आहेत ते कृती करतात ते काटा काढण्याचा. का बाकीचं शरीर म्हणतं पायाला, तुला त्रास होतोय, काटा तुला टोचलेला आहे, तू तुझं बघून घे. हात म्हणेल का पायाला, तुला काटा टोचलाय, तुला वेदना होता, तू तुझं बघून घे? नाही. संपूर्ण शरीर जे आहे ते एकत्रितरित्या तयारी करतं. रिफ्लेक्सेस जे आहे, त्यांच्या ज्या कृती आहेत त्या अशा प्रकारच्या असतात, प्रतिसाद आपल्या शरीराचे, की तो काटा जो आहे, जो शरीराच्या कुठल्या तरी अवयवाला त्रास देत आहे, पायाला त्रास देत आहे, तो लवकरात लवकर शरीरापासून दूर होणं गरजेचं आहे.
जरी प्रथम दर्शनी ते दिसायला पायापासून दूर होणारा तो काटा आहे वाटतं, पण तरी सुद्धा तो संपूर्ण शरीरापासून दूर होत असतो. संपूर्ण शरीराला तो काटा काढण्याच्या द्वारे जर दूर केला तर शरीराला शांती मिळत असती, दुःखांपासून त्यांचा सुटका होत असती. पाय जर दुःखामध्ये आहे तर संपूर्ण शरीराला त्या दुःखाची जाणीव होत असते. असंच झालं पाहिजे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये. अशा प्रकारची प्रीती बंधुप्रेम असणं गरजेचं आहे, त्याची जी ब्राईड आहे त्याची जी वधू आहे. दुसरं म्हणजे एक वधू जी असती जी विवाहासाठी स्वतःची तयारी करत आहे, प्रीतीच्या नंतर दुसरा पॉईंट म्हटला तर असती तिची कमिटमेंट, बांधिलकी असती तिची. तिने त्याला दिलेलं जे अभिवचन आहे, ती त्याची कशा प्रकारे उत्तम अशी पत्नी होणार आहे, ते अभिवचन पूर्ण करण्यासाठी ती स्वतःची तयारी करत असते. त्या अभिवचनाला ती बांधली गेलेली असते, जबरदस्ती नाही, स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या मनापासून. तशा प्रकाराने ख्रिस्ताचं जे कार्य आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण आपलं सर्वस्व त्याला अर्पण करणं गरजेचं आहे. एक बांधिलकी, एक जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपला वेळ पण द्यावा लागतो. मंडळीसाठी, ख्रिस्ताच्या शरीरासाठी आपल्याला वेळ देणं गरजेचं असतं, तरच त्याचा कार्यभाग पूर्ण होणारा असतो. फक्त पास्टर्सनी फुल टाइम मिनिस्ट्री करून सतत काम करत राहायचं, बाकीच्यांनी फक्त संडेला येऊन घरी जायचं, हे चुकीची कॉन्सेप्ट आहे. ऑल टुगेदर संकल्पना चुकीची आहे. प्रत्येकाने आपल्याला शक्य होईल तसा वेळ देणं गरजेचं आहे, कारण देव काय फक्त पास्टरांना घेऊन नाही जाणार आहे, सर्वांनाच नेणार आहे. म्हणून सर्वांचा वेळ हा त्याचा वेळ असणं गरजेचं आहे. ती बांधील की कमिटमेंट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझा वेळ हा माझा असतो, माझा वेळ माझ्या कुटुंबाचा असतो, माझा वेळ पर्सनल असतो. पण ज्या वेळेस ख्रिस्ताच्या शरीराचा मी भाग आहे हे समजलेलं आहे, ती कमिटमेंट आहे, ती बांधील की ज्या वेळेस समजलेली आहे, त्यावेळेस माझा वेळ माझा नसून माझ्या प्रभूचा असतो. तो प्रभूच्या कार्यासाठी आणि ख्रिस्ताच्या शरीरासाठी उपयोगात आणण्यासाठी आपण स्वतःची तयारी करत असतो. बांधिलकी असती, आश्वासन असते, सहमती असती, कमिटमेंट म्हणजे लक्ष देणं असतं. जरी माझा प्रत्यक्ष कुठल्या गोष्टीत सहभाग असो नसो तरीही मी लक्ष देणं गरजेचं आहे त्या गोष्टीने. सर्व काही व्यवस्थित होत आहे का नाही. आपण रस्त्याने चालत असतो, चालण्याचं काम पाय करत असतात, रस्ता कसा आहे हे पाहण्याचं काम डोळे करत असतात, मेंदू जो आहे तो बॉडीला आदेश देत असतो, कान जे आहे ते पण त्याचं लक्ष देत असतात आजूबाजूला, काय कुठल्या गाड्यांचा आवाज ऐकू येतोय का, कुठल्या जनावरांचा, कुठल्या धोक्याचा आवाज ऐकू येत आहे का. प्रत्येक शरीराचा भाग आपलं आपलं काम करत असतो. तसं आपल्याला करणं, जबाबदारी खूप महत्त्वाची आहे. आणि तिसरं म्हणजे ती जी वधू आहे ती स्वतःला त्या तिचा जो होणारा पती आहे त्याच्याबरोबर एकत्र येण्यासाठी, ती जी युनियन आहे त्याच्यासाठी ती तयारी करत असती एकत्र येण्यासाठी. जर आपण, मला महत्त्वाचं सांगायचं आहे, ख्रिस्ताबरोबर जर आपल्याला एकरूप व्हायचं आहे, त्याच्याशी जोडलं जायचं आहे, एक चित्त त्याच्याशी व्हायचं आहे, तर त्याच्या अगोदर जे विश्वासणारे बहीण भाऊ आहे, लोकल चर्च आहे, जागतिक ख्रिस्ती मंडळी आहे, त्याच्याबरोबर एकत्र येण्याची प्रॅक्टिस, सवय करणं, सराव करणं आपल्याला गरजेचं आहे. एकत्रित येणं तुच्छ लेखू नये, वचन सांगतं. पहा बंधूने ऐकल्याने एकत्र येणे किती चांगले व मनोरम आहे, ते हरोनाच्या मस्तकावर ओतलेल्या, त्याच्या दाढीवर ओघळलेल्या आणि त्याच्या वस्त्रांच्या काठापर्यंत पोचलेल्या बहुमोल तेलासारखे आहे. किती चांगलं आणि मनोरम आहे हे देवाचं वचन सांगतं एकत्रित येणं. एकत्रित येण्यापासून दूर पळ काढू नका. तुम्ही तो अवयव होताल जो शरीरापासून दूर चाललेला आहे, दूर काढून ठेवण्यात आलेला आहे. आपल्या शरीराचा असा कुठला अवयव आहे का, जे लोक फक्त रविवारच्या आराधनेला एकत्रित येतात, कुठल्याही मंडळीचे असू द्या, मी सर्वांना बोलत आहे. असा आहे आपल्या बॉडीचा कुठला अवयव की फक्त वीकेंड्सला काम करतो, तोंड फक्त वीकेंड्सला जेवणार, किंवा फक्त रविवारी, आठवड्यातून एक दिवस हात त्यांचं काम करणार, आठवड्यातून एक दिवस फक्त हृदय आपलं काम करेल,
कुठलाच अवयव तसं करत नाही हो, 24 तास 24/7 आप आपल्या कामावरती ते तिथे उपस्थित असतात, त्यांचा कार्यभाग असो नसो पण त्यांचं स्थान जे आहे ते घेतलेलं असतात, ते त्या शरीराशी जोडले गेलेले असतात. जर आपल्याला ख्रिस्ताशी जोडलं जायचं आहे, त्या कोकऱ्याच्या लग्नाची जर तयारी करत आहोत आपण, त्याच्याशी एकत्र येण्यासाठी स्वतःची तयारी करत आहोत, तर प्रियांनो आधी मंडळीशी ख्रिस्ताच्या शरीराशी एकत्र येण्याची तयारी करणं आपल्याला फार आणि फार गरजेचं आहे. त्याची नितांत आवश्यकता आहे, त्याच्याशी जोडलं जाण्याची आवश्यकता आहे. जर मी इथेच एकत्र राहू शकत नाही तर प्रभू मला स्वर्गातच घेऊन जाणार नाही. मला इथंच समस्या आहे, माझा भाऊ हे चुकीचं करतो, ती बहीण अशी करती, हे ह्याचं हे चुकतं त्याचं ते, मला त्यांचे विचार पटत नाही, त्यांची वागणूकच पटत नाही, त्यांचं हेच नाही, मी माझं वेगळं आहे, मला पण देव चालवतो, मला काय गरज आहे त्यांच्याबरोबर प्रार्थना करण्याची, त्यांच्यापेक्षा चांगली प्रार्थना मी करू शकते, मला त्यांचं वचन ऐकण्याची गरज नाही, त्यांच्यापेक्षा खूप चांगलं ज्ञान जगभरातले सेवक मला सर्व यूट्यूब आणि ह्याच्या माध्यमातून घरातल्या घरामध्ये मिळत असतं ज्ञान, माझ्याशी देवाचा आत्मा बोलतो. त्या शरीरापासून वेगळं राहू नका प्रियांनो, त्याच्याशी जोडलं जा. एकटं पडण्यामध्ये धोका आहे, मृतावस्थेपर्यंत पोहोचणं आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवाच्या आज्ञा जर मोडल्या तर त्याच्या राज्यामध्ये आपल्याला प्रवेश मिळणार नाही. आज आपण इथे थांबूयात, पुढील आठवड्यामध्ये आपण हे कंटिन्यू करणार आहे राहिलेलं. मी सर्वांना विनंती करेल की ह्या गोष्टींवरती मनन करा. प्रभू तुम्हा सर्वांना आशीर्वाद देऊ. गॉड ब्लेस यू ऑल.